मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या खुर्चीत बसून राज्य चालवत असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी फेटाळून लावलाय. व्हायरल होत असलेला फोटो हा आपल्या ठाण्यातल्या राहत्या घरातल्या कार्यालयातला आहे आणि हे कार्यालय आम्ही दोघे जण वापरत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. मागे लावलेला बोर्ड हा तात्पुरता ठेवण्यात आलेला असतो, त्यामुळे आपल्यावरील आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केलंय. मुख्यमंत्री दिल्लीत गेल्यामुळे त्यांनी जबाबदारी त्यांच्या चिरंजीव यांना दिली आहे का असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसनं केला होता. कदाचित त्यांनी आपला राज्याचा कारभार आपले चिरंजीव डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला का असा संशय माझ्यासारख्या कार्यकर्त्याला येतोय. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान हे शासकीय असतं, तिथलं कार्यालय देखील शासकीय असतं, तिथं देखील शासकीय बैठका होतात. आणि आपण जर तो फोटो पाहिला तर त्या फोटोच्या मागे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असा महाराष्ट्राचा राजमुद्रेचा तो एक लोगो लावलेला आहे आणि ती एक ऑनरेबल चेअर आहे. या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या महापुरामुळे ओला दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल आहे, लंपी आजाराच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी देखील हवालदिल झालेला आहे. हे पाहण्यासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ नाही. शिंदेसाहेबांची आज VC होती, त्याची पूर्वतयारी म्हणून हा बोर्ड जो आहे तो मुव्हेबल बोर्ड ह्या ठिकाणी ठेवला गेला असेल. हा बोर्डही इथे आहे आपल्याकडे की जो कशा प्रकारे मी आपल्याला दाखवू इच्छितो की हा मुव्हेबल बोर्ड आहे आणि हा बोर्ड जो आहे तो या ठिकाणी अशा प्रकारे ठेवला गेला होता. आणि ज्याचा अँगल जो आहे जो फोटो काढणाऱ्याचा जे काय म्हणजे जे काय ज्याला मिशीफ करायची होती हा मुद्दा जो आहे तो गाजवायचा होता, त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या. आणि हा बोर्ड जो आहे तो हा मुव्हेबल बोर्ड असल्या कारणाने जेव्हा मुख्यमंत्री महोदय जेव्हा VC घेत असतात, कारण की मुख्यमंत्री महोदय जे आहेत ते एका ठिकाणी एकाच ठिकाणी जे अगोदर आपल्याला अनुभव होता तो अनुभव या मुख्यमंत्र्यांचा नाही आहे की एकाच ठिकाणी बसून जो आहे तो राज्याचा कारभार जो आहे तो आखतात. हे मुख्यमंत्री जे आहेत हे फिरतीवरती असतात, काम करत असतात. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे